एक्चुअली जवार सिटी मस्त है, मेरे को पसंद है इंग्लिश का गांव। है कोई अंदर? कोई नहीं है भाई, गाड़ी जोर से ठोका है यहाँ पे किसी, तो निकाला वाटे तो बाहर। देखा, इसके लिए बोलता हूँ गाड़ी कभी भी अच्छे से चलाने का, ज़्यादा रिस्क नहीं लेने का। सेफ ड्राइव, डोंट ड्रिंक एंड ड्राइव, ओके? जीव खूप महत्त्वाचा आहे, सो ध्यान द्या आणि तसंच चालवा। भाई साहब काय बेकार पाऊस पडतो इकडे आज। इथे तुम्ही समोर बघू शकता जवार पॅलेस। आई आहेत आणि ते निलेशचे पप्पा, चांगलं वाटलं तुम्हाला भेटून। भेटू नंतर कधी निलेश, बाय बाय, तुला आपण नंतर जवार आल्यावर भेटू। चला काकी, बाय। वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गाईज, दिस इज अनादर ब्लॉग, इज गोइंग टू बी अबाउट जव्हार पॅलेस। दिस पॅलेस इज अबाउट 5 किलोमीटर्स अवे फ्रॉम दिस काळ मांडवी वॉटरफॉल। तो अभी मैं और लुकास वहां पे जाएंगे, पहले हम लोग कुछ पेट पूजा करेंगे और अच्छा खासा लंच होने के बाद हम लोग जव्हार पॅलेस एक्सप्लोर करेंगे। और इस वीडियो में आपको बस यही सब चीजें मैं दिखा सकता हूँ, इसके अलावा कुछ भी नहीं। हम लोग राइट से आए थे, अभी हम लोग लेफ्ट में जा रहे हैं और यहाँ पे आप देख सकते हो काळ मांडवी पर्यटन स्थळास भेट दिल्याबद्दल धन्यवाद, थैंक यू सो मच, इतना ब्यूटीफुल इसको रखने के लिए। और गाइज यहाँ से जव्हार पॅलेस अभी ओनली 1.5 किलोमीटर है, बट बारिश चालू हुआ है। यहाँ से राइट टर्न लेना है। एक्चुअली जव्हार सिटी मस्त है, मेरे को पसंद है इंग्लिश का गांव। आ सकते हैं बारिश में यहाँ पे घूमने के लिए, बहुत सारा वाटरफॉल्स है और अभी भी राइडर जा रहे हैं, रास्ता बहुत अच्छा है। अभी शायद से हम लोग ये चढ़ान चढ़ के नीचे उतरेंगे तो जव्हार सिटी आएगा। हो सकता है तो मैं नीलेश के घर पे भी जाके आ सकता हूँ, बस नीलेश को या नीलेश की मम्मी को हाय करता हूँ। जव्हार सिटी मध्ये आलोय, आता मोस्टली आम्ही जव्हारच्या बाहेर जातोय आणि मला माहित नाही रस्ता कुठे आहे। और फिर से बारिश चालू हो गई है। यहाँ पे शिवनेरी ढाबा देख के पार्किंग करना है, ओके यहाँ पे किधर तो मुझे पार्किंग करना है। भाई साहब काय बेकार पाऊस पडतो इकडे आज। भाई तिकडे पार्क केलं आणि पाऊस सुरू झाला, खूप मोठा पाऊस आहे इकडे जव्हारमध्ये। अभि हम लोग यहाँ पे लंच करेंगे शिवनेरी ढाबा पे, और लंच करने के बाद पीछे की साइड में जव्हार पॅलेस है, वो एक्सप्लोर करेंगे। कॉफी ऑर्डर किया है, गोप्रो चार्जिंग पे लगाया है, एक बैटरी, ये पावर बैंक और ये अपना सब व्लॉगिंग का सामान। और अभी 500 रुपये जीपे लिया है एक भाई, 3 ज्वारीच्या भाकरी आणि हे मटन दाल गोश्त, एवढं संपूया आणि आपण भेटूयात। फुल ऑन ऍडव्हेंचर हो रहा है अपना इधर, ये देखो सामने आपको दिखता रहेगा जव्हार पॅलेस। देखो सेम टॉप बॉक्स ये भाई के पास भी है। इथे तुम्ही समोर बघू शकता जव्हार पॅलेस आणि लुक ॲट दिस ब्युटी। अभी मैं आपको एक बात बताता हूँ, जो सेम हैंडल बार है ना मैंने ऑर्डर किया है और ये 2 या 3 दिन में आएगा, तो अपनी बाइक पे भी सेम इंस्टॉल हो जाएगा। ये बॉक्स और ये बॉक्स सेम है 32 लीटर का ASG का, और ये जाना का ये सेम भी अपनी बाइक पे लगने वाला है, और ये जाना का एक्चुअली क्रैश गार्ड पहले से ही लगा हुआ है। सो दिस विल बी आवर फ्यूचर बाइक और इट विल बी एनी सुपर बाइक। सो अभी मैं यहाँ पे बाइक पार्क करता हूँ और जाके पैलेस एक्सप्लोर करता हूँ और आपको बताता हूँ सब कुछ। अभी हम लोग आए जव्हार पैलेस जो पीछे आपको दिखता रहेगा, और हमें यहाँ पे क्या मिला है देखो, एकदम ताजा ताजा का हुआ आम। सो गाइस सी दिस इज अ मैंगो, नेचरच्या सानिध्यामध्ये येऊन तुम्हाला फ्रेश फ्रेश आंबे खायला भेटतात आणि मला जाम भारी वाटतं। आता असं वाटतं मी गावाकडे आलोय किल्लारीला, ऍक्च्युअली नेक्स्ट वीक मध्ये मी जाणारच आहे। आणि इकडे तुम्हाला सगळीकडे आमराई दिसते ह्या साईडला, आणि आता मी थोडे हायपरलॅप्स घेतलेत, तुम्हाला कसे वाटले ते पण सांगा।
जे तुम्हाला मागे दिसतात पंकज आणि एक जण, त्यांना आपलं चॅनल सबस्क्राइब करायला लावलं, ते दिव्याचे आहेत. मस्त त्यांच्यासोबत बोललो 5-10 मिनिटं. आणि माझ्या मागचा तुम्ही व्ह्यू बघा किती मस्त आहे, तुम्हाला मी तिथे जाऊन दाखवतो. ऍक्च्युली हा व्हिडिओ थोडा हिंदी आणि थोडा मराठी आहे, सो कॉम्प्रोमाइज करा, ऍडजस्ट करा. हा साईडला पॅलेस आहे, वाव, एक नंबर. असा व्ह्यू असायला पाहिजे. जस्ट अ मिनिट हा, आणि इथे टाइम लॅप्स खूप भारी येणार. आणि मित्रांनो, एवढा चांगला व्ह्यू आहे ना इकडे, तुम्हाला काय सांगू. कस माझं बिहाइंड द सीन शूट घेतो आहे आणि मी आता जवाहर पॅलेसच्या मागच्या साईडला आलो आहे. एकदम मस्त असा व्ह्यू आहे, व्ह्यू चेक करा तुम्ही. सी, मस्त, एक नंबर. आणि हा जवाहर पॅलेस आता सध्या बंद आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मी मधले फुटेज दाखवू शकणार नाही. सो आता मी हा आंबा खाणार आहे इकडला. एकदम मस्त गाइस, आम सही है, इतना मीठा है ना मैं क्या बताऊं. ऐसे लग रहा है मैं मेरे गांव में. लुकास ये उसकी दोस्त से साइली करके उसको आम का फोटो भेज के उसको थोड़ा इरिटेट करेगा अभी. आणि चीयर्स, खा तुम्ही पण खा आंबा. लाजवाब, सुपर सेक्सी, एक नंबर है. शब्दच नाहीत मला आंब्याची तारीफ करायला, एवढा गोड आंबा आहे. लुकास कैसा है आंबा? सुपर सुपर ओपीपी. आणि आपल्याला इथे एक युट्यूबर भेटलेले आहेत, मोहन पालवा. याचा कॉमेडी कंटेंट आहे, तुम्हाला इथे युट्यूबची लिंक देतो. जर तुम्हाला आवडले असतील याचे व्हिडिओ तर जाऊन याच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, चालेल, थँक्यू दादा, चालेल, भेटू नंतर. चला, ऑल द बेस्ट तुमच्या व्हिडिओसाठी. अभी आपने जिसको देखा उसका यूट्यूब चैनल है, 30K अराउंड सब्सक्राइबर्स है और मंथली वो 15,000 to 17,000 कमाता है और एक महीने में 3 वीडियो डालता है, कॉमेडी वीडियोस. यहाँ पे मैं उसका चैनल का लिंक आपको दे देता हूँ. विक्रमगढ़ का मुलगा है तो. सो देखते हैं, उसने मेरा फ़ोन नंबर लिया है. सो कभी आता है कल्याण तो उसको मैं कल्याण या मुंबई घुमाता हूँ. क्या बोलता है लुकास? और ये हम आ गए हमारी ग्रेस के पास. खूप 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 मस्त वाटलं त्या मुलाला भेटून आणि त्याचं यूट्यूब चॅनल बघून आणि त्याचे पैसे बघून. पहिली गोष्ट, जेव्हा आपल्या चॅनलवरती मॉनिटायझेशन चालू होईल, आणि ते कधी चालू होईल, जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलात आणि माझे सबस्क्रायबर वाढत जातील, व्ह्यूज वाढत जातील, तेव्हा पॉसिबल आहे. सो प्लीज आय रिक्वेस्ट यू, प्लीज सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. फ्री आहे, एकदम फुकटचं आहे. या सबस्क्राईबला दाबा आणि व्हिडिओ असेच अधूनमधून येतात, बघत राहा. आता फटाफट आपल्याला निलेशच्या घरी जायचं आहे. निलेशच्या मम्मीने फोन केलेला, इथेच 1 किलोमीटरवरती घर आहे. निलेश घरी नाही आहे, पण निलेशच्या मम्मीला भेटू आणि आपण डायरेक्ट घराकडे जाऊयात. आता आम्ही निघालो आहे निलेशच्या घरी जायला. ओ भाई साहब, चिक्कुल सगळ्या अंगावरती, गाडीला लागलेला चिक्कल सगळ्या अंगावरती उडतोय माझा. आणि इथून आता आम्ही अभी हम लोग निलेश के घर के लिए निकल रहे. मैंने मॅप पे लोकेशन लगाया, ओनली 8 मिनिट दिखा रहा है. सो फटफट फटफट निलेश के घर पे जाते. ऐका ना, हां, अच्छा हे मागचं, हे कुंडीवालं, निळंवालं. ओके ओके, थँक्यू. और वी हॅव रिच्ड निलेश का घर. अभि उधर रस्ताही नाही आने का. हाय हाय डॉगी. ये लुकास, कम हियर. नमस्कार काकी. आणि हे निलेशचं घर. बाय, भेटू. बाय बाय, भेटू आपण नंतर कधी. चल बाय, तुझा हात. चल बाय. मी असंच युट्यूबचे व्हिडिओ बनवतो, तुम्ही पण याल व्हिडिओमध्ये. निलेशचे आई आहेत आणि ते निलेशचे पप्पा. चांगलं वाटलं तुम्हाला भेटू. भेटू नंतर कधी निलेश. बाय बाय, तुला आपण नंतर जवाहर आल्यावर भेटू. चला काकी, बाय. चल प्रशांत भाऊ, भेटतो. बाय बाय. हां हां, हो. मैं ग्लोव्स भूल गया था निलेश के घर पे, सो ग्लोव्स लेके आया जस्ट. जवाहर क्रॉस किया है, अभी हम लोग घर की डिरेक्शन में जा रहे हैं और बहुत सारे घने घने जंगलों में से रास्ता जाता है. आते समय हम लोगों ने दूसरा रूट लिया था, अभी जाते समय दूसरा ले रहे. वाव, ऐसे रोड होने चाहिए, क्या मज़ा आएगा गाड़ी चलाने में. वाड़ा पहुंचने के लिए और 35 किलोमीटर्स टू मोर.
मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, गाडी आरामात चालवा, घाई करू नका आणि सेफली घरी पोहोचा, कारण आपण आईला न सांगता घराच्या बाहेर पडलेलो आहोत. बाय बसवाले से कभी पंगा नाही लेने का. कधी कधी का उधर देख, कोई नाही अंदर, देखा आपने जाके, तू किधर गेलो? लुकास तेरा फोन उधर ही है. गाइस है कोई अंदर? कोई नहीं है भाई. गाड़ी जोर से ठोका है यहाँ पे किसी ने तो. निकाले वाटे तो बाहर. हाँ निकल गए डायरेक्ट. आया जोर आता आया वाटे तो. दिख रहा है कोई? एयर बैग भी निकला है ना. हाँ बट चावी ठेवून सोडून गेले का असंच? गाड़ी सोडून गेले तर. गाइस इंडिकेटर भी बंद नहीं किया. हाँ चल कोई नहीं है. गाइस देखा, इसके लिए बोलता हूँ गाड़ी कभी भी अच्छे से चलाने का, ज्यादा रिस्क नहीं लेने का. वहाँ पे लोग है, गाड़ी के अंदर तो कोई नहीं है, बट स्टिल अभी मेरे को सुसू आया है, बट बाद में बोलते हैं अपन. चलो कोई बात नहीं. ए बेट, सो गाइस सेफ ड्राइव, डोंट ड्रिंक एंड ड्राइव. ओके जीव खूब महत्वाचा है, सो ध्यान द्या आणि तसच चालवा. वाओ क्या रास्ता है, एक नंबर. मजा आ रहा है मेरे को ऐसे रास्ते में. ऐसे मस्त छाव छाव वाला रास्ता होना चाहिए, गर्मी भी नहीं लगेगी, ना प्यास लगेगी, ना कुछ नहीं. मस्त आराम से ले सकते हैं रोड. ठाणे 106, बट वी आर नॉट गोइंग टू ठाणे, वी आर गोइंग टू कल्याण. सो दैट्स व्हाई इट इज सेइंग 85 किलोमीटर इन आर GPS. गाइस व्यू देखना बस कैसा लग रहा है आपको, बताओ मेरे को. यहाँ पे भी देखो, बारिश में शायद से ये पूरा भर के जाता रहेगा. 50 किलोमीटर अवे फ्रॉम आवर डेस्टिनेशन, 49 किलोमीटर्स अवे फ्रॉम हियर. सुसू ब्रेक पाहिजे मला आणि गाडी जाम पळवले भिंडी. आता गाडी लुकास चालवेल. त्या तिकडे दूर माहुली फोर्ट आहे. अँड फायनली वी हॅव रिच कल्याण स्टेशन. लेफ्ट मे कल्याण स्टेशन, राईट मे आपला मेट्रो मॉल. आणि नेहमीप्रमाणे पत्री पुलावरती ट्रॅफिक. नाही तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का कधी, इकडे समोर बघा घर कलर दिलेले आहेत. आय थिंक कोणी आर्टिस्टने फ्रीमध्ये करून दिले यांना, पण सेक्सी वाटतं. आणि आता मी लुकासला विठ्ठलवाडी स्टेशनला सोडतोय, बिकॉज कल्याण स्टेशनला ट्रॅफिक असेल तिकडे. रिस्ट कल्याण विक्रम के यहाँ पे अभी लुकास इज कॉलिंग विक्रम. अगर विक्रम रहेगा तो विक्रम से मिलके घर पे जाएंगे. सो वी रिच विठ्ठलवाडी स्टेशन. चल मिलता हूँ, कुछ रह गया नहीं ना. लुकास को मैंने जस्ट विठ्ठलवाड़ी स्टेशन पे ड्रॉप किया है. लुकास यहाँ से अभी विठ्ठलवाड़ी स्टेशन से सीधा मलाट जाएगा और मैं पहुँच रहा हूँ अपने घर. और ये राइड कंप्लीट हुआ है ऑलमोस्ट 250 किलोमीटर्स का. पहले 30 किलोमीटर तक मैंने मीटर जीरो नहीं किया था, तो उसके बाद से 203 हुआ है. और अपनी ग्रेस एक नंबर लग रही है. थैंक यू सो मच ग्रेस, मुझे सेफली लेके जाने और लेके आने में हेल्प करने के लिए. कांग्रेचुलेशन, नया होम थिएटर, नया टीवी. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा. तुम्ही कमेंट पण करू शकता तुमचा फेवरेट पार्ट. आणि दॅट्स इट, आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही राहा, स्टे हेल्दी, स्टे फिट अँड मोस्ट इम्पॉर्टंटली स्टे सेफ. बाय बाय. व्ह्यू चेक करो गाईज, 360 व्ह्यू. I can make a change, slowly take a step today.